सॉलिड वेस्ट याचे हार्मफुल इफेक्ट्स आहेत तर तो जो चार्ट आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर हाऊ यू कॉन्ट्रीब्युट रिलेटेड अवर क्लीन एन्व्हायरमेंट, तर त्यामध्ये स्वतःचे मुद्दे तयार करावे लागतील. तर असा तो अभ्यास आहे, म्हणजे जेवढा वाटतो तसा सोपा अभ्यास नसतो आणि जे खूप अवघड वाटतं ते आपल्यासाठी सोपं होतं असं मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आता शेवटचा मुद्दा आपण घेतोय तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. आता हे जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे तर ते काय आहे, अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत दोन तीन आणि चॅप्टर संपणार आहे. डिझास्टर याचा अर्थ एन्व्हायरमेंट मध्ये अशा प्रकारचे काही इव्हेंट घडतात दॅट डॅमेजेस टू एन्व्हायरमेंट ऍज वेल ऍज दॅट इज द हेल्थ ऍज वेल ऍज द पीपल, याला म्हणायचं डिझास्टर. जसं आज सध्या जगामध्ये कोरोना हा एक डिझास्टर आहे की जो डिझास्टर एन्व्हायरमेंटवरती परिणाम करतोय, जो डिझास्टर लोकांच्या आरोग्यावरती परिणाम करतोय, जो डिझास्टर असणाऱ्या ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत तर त्यांना व्यवस्था तयार करायला सुद्धा अवघड झालेलं आहे, याचा अर्थ हा डिझास्टर आहे. मग ते डिझास्टर जे आहेत तर वेगवेगळे आहेत बघा, यामध्ये स्टॉर्म आहे, यामध्ये फ्लड आहे, यामध्ये लँडस्लाइड असतं, यामध्ये फायर असतं, लक्षात घ्या. यामध्ये आपल्या माहितीसाठी हे जे आहे तर आता वेगवेगळा हा फ्लड आहे जो मागील वर्षी जे आहे तर सांगलीला आलेला होता, याचा अर्थ दिस इज अ डिझास्टर, लक्षात घ्या. त्यानंतर हे जे आहे तर जंगलाला वनवे वगैरे लागतात, याचा अर्थ फायर आहे, हा एक प्रकारचा डिझास्टर आहे. त्याच्यानंतर समजा केमिकल एक्सप्लोजन वगैरे असतं तर हा सुद्धा डिझास्टर आहे. त्याच्यानंतर हे रोडवरती आपण ऍक्सिडेंट पाहतो किंवा या ठिकाणी जे आहे तर विमानाचे ऍक्सिडेंट पाहतो, या ठिकाणी असणारे रेल्वेचे ऍक्सिडेंट पाहतो, तर याचा अर्थ या ठिकाणी जे आहे तर हा सुद्धा डिझास्टर आहे. काही वेळेस जे आहे तर हे फायर आहे, एक्सप्लोजन आहेत, डिझास्टर आहे. त्यानंतर जे आहे तर अशा प्रकारची गर्दी तुम्ही पाहता, काही वेळेस पेपरला बातमी येते शेंगरा चेंगरी झाली 100 लोक मेले, याचा अर्थ स्टॅम्पेड इन अ मास गॅदरिंग. या ठिकाणी लक्षात घ्या, एका पुलावरती एवढे लोक आहे, जिथं या ठिकाणी जर काही झालं तर लोकांमध्ये चेंगरा चेंगरी होते आणि अनेक मारले जातात.